विटेकरांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजेच श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्स आयोजित विटा फेस्टिवल 2021-22 कलाकारांनो तयारीला लागा. विटा फेस्टिवल मंच फक्त तुमच्यासाठीच. खास यात्रेनिमित्त दिनांक 24-25-26 एप्रिल रोजी डान्स, फॅशन शो, सिंगिंग, लघुनाटिका, मिस्टर मिसेस अँड मिस विटा आणि नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम तसेच विटा भूषण पुरस्कार सोहळा. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. कुणी घर देतं का घर? बुधवारी विट्यात घरासाठी आक्रोश. नावावर इंचभर जमीन नाही, डोक्यावर चाळण झालेले गळके पत्रे, वस्तीत नळाचे पाणी नाही न स्ट्रीट लाईट. विकासाचा सूर्य न उगवलेली ढोराळे येथील ही दलित वस्ती दूर कुठल्या दुर्गम भागातील नाही तर राज्यातल्या सर्वाधिक मंत्रीपदे देणाऱ्या, विकासाचा ढोल बडवणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आहे. आजवर निवेदनं दिली, विनंती अर्ज केले, ग्रामपंचायतीत मागण्या केल्या, लोकप्रतिनिधी आमदार अनिल बाबर यांना साकडे घातले, पण कुणीही दखल घेतली नाही. यावर खचून न जाता या वस्तीने हाताच्या मुठी आवळत लोकशाहीने दिलेले संघर्षाचे आंदोलनाचे हत्यार उपसत आपल्या मागण्यांसाठी यलगार पुकारला आहे. विकासाविना कितपत पडलेले खानापूर तालुक्यातील ढोराळे येथील दलित वस्तीत नागरिक बुधवारी विटा तहसील कार्यालयावर तीव्र आक्रोश करणार आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कुणी घर देतं का घर अशी हाक देत विटा तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रहारचे संपर्क प्रमुख व दत्तकुमार खंडागळे सागर गोतपागर यांनी दिली. मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन वेगवेगळ्या व तीव्र पद्धतीने केले जाणार आहे. सदरचे आंदोलन प्रशासनाची व लोकप्रतिनिधींची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. एका बाजूला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि दुसऱ्या बाजूला याच देशातल्या लोकांना त्या स्वातंत्र्याच्या सूर्यकिरणाचा साधा कवडसा सुद्धा पोहोचलेला दिसत नाही. खानापूर तालुक्यातल्या ढोराळे या गावात दलित वस्तीत आज तागायत त्यांना स्वतःचं घर नाही, स्वतःची जागा नाही. गेले अनेक दिवस हा समाज, ही लोक प्रशासनाच्या हातापाया पडत आहेत, पण प्रशासन त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाला आम्हीही विनंत्या करतोय, पण प्रशासनाच्या डोळ्यावर सत्तेच्या अधिकाराच्या झापडा आहेत. जर प्रशासनानं वेळीच या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही आणि या लोकांना हक्काचं घर आणि जागा दिली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. येत्या बुधवारपासून आम्ही विट्याच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करतो आहोत. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं हे आंदोलन आम्ही सुरू करतो आहे. प्रारंभी आम्ही सुरुवातीला संविधानाच्या मार्गानं, लोकशाहीच्या मार्गानं आणि संयमानं हे आंदोलन करणार आहोत, पण तरी पण जर प्रशासनानं हे ऐकलं नाही, या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही आणि या लोकांचे प्रश्न सोडवले नाहीत तर विट्याच्या तहसीलदारांना आणि खानापूर तालुक्याच्या BDO-ना आम्ही त्यांच्या कार्यालयात कोंडून घालू, त्यानंतर जागरण घालू आणि गोंधळ घालू. या प्रशासनाला या प्रश्नाकडं लक्ष देऊन सोडवण्यास भाग पाडू. जर ते लक्ष देत नसतील तर अतिशय तीव्र पद्धतीनं हे आंदोलन आम्ही करू आणि आमच्या मागण्या मान्य करून घेऊ. नावावर इंचभर सुद्धा जमीन नाही, राहायला घर नाही, डोक्यावरती चाळण झालेले पावसात गळणारे पत्रे, पडायला झालेल्या भिंती, वस्तीमध्ये एकही पक्का रस्ता नाही, वस्तीत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, वस्तीमध्ये स्ट्रीट लाईट नाही, या सगळ्या अवस्थेमध्ये ढोराळे येथील दलित वस्तीतील नागरिक 2-3 पिढ्यापासून राहत आहेत. ढोराळे हे गाव कुठल्या लांबच्या दुर्गम भागातील नसून विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असलेले जे अनिल भाऊ बाबर आहेत त्यांच्या मतदारसंघातील हे गाव आहे. या गावातील लोकांनी त्यांच्या असणाऱ्या या वेगवेगळ्या समस्यांच्या विरोधामध्ये अनेकदा लोकप्रतिनिधींना साकडं घातलं, प्रशासनाकडं, तहसील कार्यालय असेल, BDO असतील, त्यांच्याकडे निवेदनं दिली, पण अद्यापपर्यंत त्यांच्या वस्तीमध्ये साधं स्वच्छ पाणी पुरवण्यात आलेलं नाही, त्यांच्या वस्तीमध्ये स्ट्रीट लाईट नाही आणि आजपर्यंत एकाही दलिताच्या नावावरती इंचभर देखील जमीन नाही. या सगळ्या व्यथेमध्ये, या सगळ्या अवस्थेमध्ये ढोराळे येथील दलित समाज जो आहे तो आजपर्यंत आयुष्य काढत आहे. जर पाऊस आला, वारा आला तर रात्रीचे त्यांचे पत्रे जे आहेत ते उडून जाण्याच्या घटना आजपर्यंत अनेकदा घडलेल्या आहेत आणि ते जेव्हा इथल्या लोकप्रतिनिधींच्याकडे
ही व्यथा घेऊन गेले, त्यावेळी त्यांनी सांगितलं की पत्रे गळत आहेत तर तुमच्या घरांच्या वरती कागद टाका, म्हणजे दलितांच्या प्रती इथल्या लोकप्रतिनिधींची ही जी संवेदनशीलता आहे ही संवेदनशीलता दिसून येते. आजपर्यंत निवेदनं झाली, साकड घालून झालं, तरीही कुणी ऐकलं नाही म्हटल्यावरती या समूहानं त्यांचं जे पारंपरिक संघर्षाचं जे हत्यार आहे, जे संविधानानं दिलेलं हत्यार आहे, ते हत्यार उपसून हा जो ढोराळे येथील दलित वस्तीतील हा सगळा समूह आहे तो विटा शहरामध्ये बुधवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलनासाठी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन बसलेला आहे, बसणार आहे. या आंदोलनाच्या दरम्यान विविध मार्गांनी, विविध लोकशाही मार्गांनी ते निषेध नोंदवणार आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या या सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. तेव्हा प्रशासनानं, इथल्या लोकप्रतिनिधींनी आता तरी जागृत होऊन या दलितांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेनं पाहून ह्या त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा इथले जी प्रशासन आहे आणि लोकप्रतिनिधी आहेत आणि ढोराळे येथील हे सगळे जे नागरिक आहेत त्यांच्यातला संघर्ष येत्या काळात चिघळण्याची चिन्हे आहेत. सतत लाईट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय, आता चिंता करू नका. आजच आणि आताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऍटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा. एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीडीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे, विटातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऍटो पार्ट. आमचा पत्ता नेवरी रोड, विटा,